शेतकऱ्यांसाठी अत्यंत खुश खबर आहे मित्रो। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीपोटी राज्यपालाने 8,000 हेक्टरी खरीप जमिनीस व 18,000 हेक्टरी बागायती जमिनीस आज 16 नोव्हेंबर 2019 मदत जाहीर केलेली आहे। आत्ताच थोड्या वेळापूर्वीची अत्यंत ताजी बातमी आहे मित्रो। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा। चला मग माहितीला सुरुवात करूया। महाराष्ट्र शासनाचे व केंद्र शासनाचे नवनवीन जी आर तसेच विविध उपयुक्त योजनांची माहिती सर्वात अगोदर देणाऱ्या आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पहा मित्रो, राज्यपालाने एक सर्क्युलर जारी केलेला आहे। द गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र भगतसिंग कोश्यारी टुडे टूक स्टॉक ऑफ द डॅमेज टू क्रॉप्स कॉस्ट बाय अनसिजनल रेन्स ड्युरिंग ऑक्टोबर अँड नोव्हेंबर 2019 अँड अनाऊन्स द फायनान्शियल रिलीफ टू द अफेक्टेड फार्मर्स। म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी दिनांक 16 नोव्हेंबर रोजी ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी मदत जाहीर केली आहे। ती मदत खालीलप्रमाणे आहे। 8,000 रुपये हेक्टर खरीपासाठी आणि 18,000 रुपये हेक्टर बागायतीसाठी, तेही 2 हेक्टरपर्यंतच मदत आहे। जर शेतकऱ्यांची भरपूर जमीन असेल बागायती तरी त्याला 2 हेक्टरसाठीच म्हणजे 18,000 असे 36,000 रुपये मिळतील आणि खरीपापोटी सुद्धा 16,000 पर्यंतच मदत मिळेल। या बाबतीत पुढे कशी मदत मिळणार आहे किंवा पुढे काय प्रक्रिया होणार आहे याविषयीची माहिती लगेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपणास मिळेल। तो व्हिडिओ डायरेक्ट आपल्या मोबाईलवर मिळण्यासाठी मित्र हो माझे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या शेतकरी बांधवांना ही मदत मिळालेली आहे या गोष्टीवर मित्र हो व्हिडिओला नक्की लाईक करा। चला परत भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।